आज आपण म्हणतो सावित्री लढली, आपण म्हणतो भीम लढला, आपण म्हणतो फुले लढले, त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. आणि आपण इतिहास तर सांगूया, आणखी अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या इतिहास सांगू, पण तो लढा तो संघर्ष आपल्या सगळ्यांनाच पुढे न्यावा लागेल. जसे अनेक प्रश्न आम्ही मांडले तसे स्त्रियांचा पण प्रश्न आहे. साऊन स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम तर केलंच, पण आज किती मुली शिकतात? आज शिक्षण बाजूलाच पण स्त्रियांच्या अस्तित्वातच मुद्दा. आणि याच्यातूनही डायव्हर्ट करण्यासाठी मग आहेतच देवयानी सारख्या सिरियल मागाशी सांगितल्याप्रमाणे सौंदर्य स्पर्धा, फेरलवणी लावून मी गोरी कधी होणार आणि कशी होणार, हा प्रश्न सामान्य मुलींना आणि बायकांना पडले नाही. या सगळ्या परिस्थितीवर आपण सगळ्यांनी एकजूट होण्याची आम्ही आमचं हे आव्हान आम्ही तुमच्या समोर साथियो. फुले शाहू आंबेडकर यांनी त्यांच्या काळामध्ये समाजाचे अन्याय आणि अव्यवस्था होती याबरोबर आवाज उठवला. पण आज आज आपल्या समोरची आव्हान त्यापेक्षा लहान नाही, यापेक्षा मोठी आव्हान आपल्या समोर उभे आणि आपल्या खांद्यावर ही जबाबदारी येऊन पडली की आपण फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा पुढे चालवूया. ब्रेक एक मोठा जागतिक कीर्तीचा कवी याने म्हटलेल्या काही ओळी, किस चीज का इंतजार है और कब तक चलो दुनिया को आपकी जरूरत है. आज कष्टकरी कामगार, दलित, शेतकरी, मजूर, आदिवासी स्त्रिया, तरुणांना, सर्वांनाच एकत्र येऊन हे आव्हान पेलण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने भीमाचा नारा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा केवळ बोलण्याचा नाही तर उतरवण्याची वेळ आलेली आहे. आणि आज या भांडवलशाही आणि फॅसिस्ट समाज व्यवस्थेवर एक जोरदार घाव घालण्याची गरज आहे. हा घाव अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीने घातलाय, आपण तो ऐकूयात आणि प्रत्यक्ष घाव घालण्यासाठी संघटित होऊया.
Come on.